को वीडियो बनाने का है कौन आप बनाएंगे जर तुम्ही इथे 2-3 महिने आले असते की नाही हो ठीक आहे हे जे इथे तुम्ही सोडाव पाहिलं मी इथे बघ सारो तो भाई तो नाही नाही पूरा धूप का आता घात आता आप धूप में नहीं आता आप धूप है आप नहीं आता मटेरियल ठेवण्यासाठी या कोठारे काढलेले आहेत आणि वर एक निजामकालीन छत्री सुद्धा आहे तर ते आपल्याला वर गेल्यावर दिसेल हां सरच्या म्हणण्याप्रमाणे असं वाटतं की ते एक पुराणी किचन रूम टाइप आहे आणि किचनचं स्ट्रक्चर हे दिसत आहे सर्व ब्रिटिश कधीपासून 1600 पासून होते आता हे पिल्ला 2000 वर्षापासून 2000 साफ केलं तर सगळं ते होते आता परत असं हे जे दिसायले ते सापच म्हणतात ह्याला एवढे गवत होते त्याच्यावर असं हे दिसायले काय हा हे आमच्या अंडर झालेलं ह्याला सापच म्हणतात हे सगळे येता पण येत नव्हते ही छत्री निजामकालीन आहे ते आताही जशा तसा हा बुरुज पूर्ण बुरुज साबूत आहे अशा तसा आणि ही व्यवस्था अत्यंत मजबूत अशी छत्री आहे उन्हाळा पावसाळा सर्व ऋतूमध्ये छत्रीला धक्काही लागणार नाही अशी ही व्यवस्था केलेली आहे ही ऐतिहासिक पोलादी तोफ आहे याची लांबी 5 फूट आणि याचा परीघ 2 आहे आणि अशी बुलंद अशी तोफ किल्ल्यावर ठेवलेली आहे ही तोफ असा हा ऐतिहासिक दगड असलेल्या ह्या बांधकामावर आपण लवकरच ठेवणार आहे आपण मागच्या बुरुजावर जशी छत्रीची रत्न पाहिली होती तशी रत्न आपल्याला इथं पण पाहायला मिळते पण इथं छत्री नाही आहे सध्या आणि हा एक अजून एक बुरुज आहे जो की किल्ल्यावर साबूत आहे आणि अतिशय उंचावरचा हा बुरुज दिसत आहे कंपॅरेटिव्ह सगळ्या बुरुजाच्या हा जे गोदाम परिसर बघत आहे आपण त्याच्यामध्ये निजामांनी जर्मनी येऊन एक पाण्याची मशिनरी आणली होती त्यामध्ये एकदम क्रिस्टल क्लिअर असं पाणी होत होतं जसं आपल्या आज बिस्लरीचं पाणी मिळतं त्यापेक्षाही जास्त क्लिअर पाणी या मशिनरीमधून येत होतं आणि या किल्ल्याला किल्ल्याच्या पाण्याची व्यवस्था या मशिनरीतूनच होत होती
किल्ल्याच्या दरवाजापासून डाव्या बाजूला असलेला हा सर्वात मोठा बुरुज आहे. आपण पाहू शकता हा बुरुजाची रचना कशा प्रकारे आहे. या ज्या कारंजा आपल्याला दिसत आहेत या निजामकालीन कारंजा आहे आणि याची रचना अजूनही साबूत आहे जसं आपण पाहू शकता. खरं तर या किल्ल्याला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हा किल्ला तिसऱ्या शतकातील आहे आणि ह्या किल्ल्यावर पहिली सत्ता ही नंदवंशाची होती, नंदराजाची होती. त्यानंतर या किल्ल्यावर शेवटची सत्ता ही निजामकालीन होती, निजामांची शेवटची सत्ता होती. त्यानंतर 1936 साली ह्या किल्ल्यावर पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प बसवण्यात आला. त्यानंतर या किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तू म्हणजे निजामकालीन छत्री, कारंजे, तोफ, खाली भुयारी मार्ग आणि असे अजून बऱ्याच ऐतिहासिक वस्तू आहेत ज्या आम्ही जसं